कोल्हापुरात ऊस परिषदेच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वीच ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची तोडफोड करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ऊस परिषदेच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वीच ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीची तोडफोड केली आहे. परिते गावाजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ट्रॉलीची तोडफोड करत हवा देखील सोडली आहे. हा ट्रॅक्टर ऊस घेऊन कागल इथल्या संताजी घोरपडे कारखान्याकडे चालला होता. यावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल करत आंदोलन केलं. विशेष म्हणजे माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या मालकीच्या कारखान्याची ऊस वाहतूक स्वाभिमानीने बंद पडली आहे.